सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा, सांगली मिरज रोड, मिरज। पूर्व विदर्भातील शेतकऱ्यांचे पीक सांभाळावा, येत्या 2 दिवसात गारपिटासह पावसाची दाट शक्यता असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे। पूर्व विदर्भातील शेतकऱ्यांनो पीक सांभाळावा, येत्या 2 दिवसात गारपीटसह पावसाची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवलेली आहे। भारतीय हवामान खात्याने येत्या 12 डिसेंबर ते 14 डिसेंबर दरम्यान पूर्व विदर्भात गारपीटसह पावसाचे संकेत दिलेले आहे। अरबी सागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे ही स्थिती निर्माण झालेली आहे, त्यामुळे यात थंडीत वाढ होणार आहे। तर शेतात कापलेल्या धान्याचे पूजन सांभाळून ठेवण्याचे आवाहनही केले आहे। अजून काही शेतकऱ्यांचे धान कापणी सुरू असल्याने धानासह इतर पिकांचे शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। याशिवाय थंडीत वाढ होणार असल्याने साथीच्या आजारातही वाढ होणार आहे, त्यामुळे योग्य ती उपाययोजना करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आलेले आहे। आहे की अरेबियन सागरमध्ये निर्माण झालेला जो कमी दाबाचा पट्टा आहे, त्याच्यामुळे मध्य भारतामध्ये देखील त्याचं प्रमाण आपल्याला जाणवत आहे, आणि त्याच्यामुळे येत्या 2 दिवसांमध्ये म्हणजे साधारणतः बुधवार ते शुक्रवार दरम्यान, म्हणजे बुधवार गुरुवार शुक्रवार या 3 दिवसादरम्यान पूर्व विदर्भामध्ये गारांसह पाऊस पडण्याबाबतची माहिती भारतीय हवामान खात्याने दिलेली आहे। तर या दरम्यान नागरिकांना विनंती आहे की हा येलो अशा प्रकारचा सिग्नल आहे, जे शेतकरी आहे त्यांनी शेतावर जे काही त्यांचं उत्पन्न असेल ते त्यांनी ठेवलं असेल त्याला योग्य अशी झाकझूक करावी, त्यांना सुरक्षित ठिकाणी असं घेऊन जायचं आहे। रुग्ण लोकांची विशेषतः काळजी घ्यायची, आणि या दिवसांमध्ये थंडीचं प्रमाण देखील वाढण्याचं चान्सेस असल्यामुळं लोकांनी त्या संदर्भाने आपल्या लेकरांची आणि रुग्णांची देखील काळजी घ्यायची आहे।